नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत वर्ग 10वा विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1। बोर्डाच्या परीक्षेत 5 गुणांसाठी विचारण्यात येणारा प्रश्न, प्रश्न पहिला बी, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा, या प्रश्नावर आपण चर्चा करणार आहोत। काही उदाहरणं या ठिकाणी मी तुम्हाला सोडवून देत आहे, जेणेकरून तुमचा सराव होईल आणि परीक्षेत तुम्हाला याचं उत्तर लिहिताना मदत होईल। चला तर मग सुरुवात करूयात। प्रश्न पहिला ब, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। अ, अल्कधातूंच्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉनांची संख्या रिकामी जागा आहे। पर्याय आहेत 1, 2, 3 आणि 7। योग्य पर्याय आहे 1। पूर्णविधान, अल्कधातूंच्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉनांची संख्या 1 आहे। दुसरा आहे, अल्कधर्मी मृदा धातूंची संयोजा 2 आहे, म्हणजे त्यांची आधुनिक आवर्त सारणीतील जागा रिकामी जागामध्ये आहे। पर्याय घन 2 घन 16, आवर्त 2 डी खंड, आणि योग्य पर्याय आहे घन 2। पूर्णविधान, अल्कधर्मी मृदा धातूंची संयोजा 2 आहे, म्हणजे त्यांची आधुनिक आवर्त सारणीतील जागा घन 2 मध्ये आहे। तिसरं, मूलद्रव्य एक्सच्या क्लोराईडचे रेणूसूत्र XCI आहे। हे संयुग उच्च द्रवणांक असलेला स्थायू आहे। एक्स हे मूलद्रव्य आवर्त सारणीच्या ज्या गणात असेल त्या गणात पुढीलपैकी कोणते मूलद्रव्य असेल? पर्याय Na, Mg, Al, Si, आणि योग्य पर्याय आहे Na, म्हणजेच सोडियम। आणि पूर्णविधान, मूलद्रव्य एक्सच्या क्लोराईडचे रेणूसूत्र XCI आहे। हे संयुग उच्च द्रवणांक असलेला स्थायू आहे। एक्स हे मूलद्रव्य आवर्त सारणीच्या ज्या गणात असेल त्या गणात सोडियम हे मूलद्रव्य असेल। चौथे विधान, आधुनिक आवर्त सारणीत अधातू कोणत्या खंडात आहेत? पर्याय S खंड, P खंड, D खंड, F खंड, आणि योग्य पर्याय आहे P खंड। पूर्णविधान, आधुनिक आवर्त सारणीत अधातू P खंडात आहेत। पाचवे विधान, लोखंडी खिळ्यांची कॉपर सल्फेटच्या द्रावणाशी अभिक्रिया ही रिकामी जागा अभिक्रिया आहे। पर्याय संयोग, अपघटन, विस्थापन, दुहेरी अपघटन, आणि योग्य पर्याय आहे विस्थापन। आणि पूर्णवाक्य आहे, लोखंडी खिळ्यांची कॉपर सल्फेटच्या द्रावणाशी अभिक्रिया ही विस्थापन अभिक्रिया आहे। सहावे विधान, विद्युत चुंबकीय प्रवर्तन म्हणजे? पर्याय विद्युत वाहकाचे प्रभारित होणे, कुंडलातून विद्युत प्रवाह गेल्यामुळे चुंबकीय क्षेत्र निर्माण होणे, चुंबक आणि कुंडल यांच्यातील सापेक्ष गतीमुळे कुंडलामध्ये विद्युत धारा निर्माण होणे, विद्युत चलित्रातील कुंडलाचे आसाभोवती फिरणे। यापैकी योग्य पर्याय आहे चुंबक आणि कुंडल यांच्यातील सापेक्ष गतीमुळे कुंडलामध्ये विद्युत धारा निर्माण होणे। आणि पूर्णविधान आहे, विद्युत चुंबकीय प्रवर्तन म्हणजे चुंबक आणि कुंडल यांच्यातील सापेक्ष गतीमुळे कुंडलामध्ये विद्युत धारा निर्माण होणे। सातवे विधान, जर वाफेचे रूपांतर पाण्यात होत असेल तर? पर्याय
उष्णता बाहेर टाकली जाते पण तापमान स्थिर राहते. उष्णता बाहेर टाकली जाते आणि तापमान कमी होते. उष्णता ग्रहण केली जाते आणि तापमान स्थिर राहते. उष्णता ग्रहण केली जात नाही पण तापमान कमी होते. यापैकी योग्य पर्याय आहे उष्णता ग्रहण केली जाते आणि तापमान स्थिर राहते. पूर्ण विधान आहे जर वाफेचे रूपांतर पाण्यात होत असेल तर उष्णता ग्रहण केली जाते आणि तापमान स्थिर राहते. नंतरचे विधान आहे जेव्हा एखादा प्रकाश किरण हवेतून काचेच्या लादीमध्ये शिरताना पृष्ठभागाशी 90 अंशाचा कोण करतो तेव्हा तो पर्याय स्तंभिकेकडे झुकतो, स्तंभिकेपासून दूर जातो, न वळता सरळ जातो, नागमोडी जातो. आणि योग्य पर्याय आहे न वळता सरळ जातो. पूर्णविधान जेव्हा एखादा प्रकाश किरण हवेतून काचेच्या लादीमध्ये शिरताना पृष्ठभागाशी 90 अंशाचा कोण करतो तेव्हा तो न वळता सरळ जातो. अंतर्वक्र भिंगाच्या साह्याने निर्माण होणारी प्रतिमा नेहमी रिकामी जागा असते. पर्याय आहे आभासी व सुलट, वास्तव व उलट. आभासी व उलट, वास्तव व सुलट. आणि योग्य पर्याय आहे आभासी व सुलट. पूर्णविधान अंतर्वक्र भिंगाच्या साह्याने निर्माण होणारी प्रतिमा नेहमी आभासी व सुलट असते. रिकामी जागा हा धातू सहजपणे पेट घेतो. पर्याय Na सोडियम, Pb Fe आणि Al. तर योग्य पर्याय आहे Na. पूर्णविधान Na म्हणजे सोडियम हा धातू सहजपणे पेट घेतो. एकाच मूलद्रव्याच्या अणूंमध्ये परस्पर बंध निर्माण होऊन शृंखला तयार होण्याच्या गुणधर्मास रिकामी जागा असे म्हणतात. अ मालिका बंधन, बी बहुवारिकीकरण, सी समघटना, डी निर्जलीय. आणि योग्य पर्याय आहे मालिका बंधन. पूर्णविधान एकाच मूलद्रव्याच्या अणूंमध्ये परस्पर बंध निर्माण होऊन शृंखला तयार होण्याच्या गुणधर्मास मालिका बंधन असे म्हणतात. अल्काइनचे सामान्य सूत्र रिकामी जागा आहे. ए CnH2n, बी CnH2n+2, सी CnH2n-2, डी CnH2n-1. आणि योग्य पर्याय आहे CnH2n-2. पूर्णविधान अल्काइनचे सामान्य सूत्र CnH2n-2 आहे. दोन द्रव्य कणांमधील अंतर आर असल्यास त्या कणांमधील गुरुत्वीय बल रिकामी जागा या प्रमाणात बदलते. ए 1/r, बी आर, सी R² डी 1/r². योग्य पर्याय आहे 1/r². पूर्णविधान दोन द्रव्य कणांमधील अंतर आर असल्यास त्या कणांमधील गुरुत्वीय बल 1/r² या प्रमाणात बदलते. नंतरचे विधान आहे वस्तूचे पृथ्वीवरील वजन इज इक्वल टू. पर्याय आहेत ए Gm/m R, बी Gm/r², सी Gm/r², डी Gm/r². आणि योग्य पर्याय आहे Gm/r². पूर्णविधान वस्तूचे पृथ्वीवरील वजन बरोबर Gm/r².
या ठिकाणी काही उदाहरणे मी आपणास सोडून दाखवलेली आहेत. यापैकी परीक्षेमध्ये फक्त 5 विधाने येणार आहेत आणि त्या 5 विधानांचेच योग्य पर्याय निवडून तुम्हाला विधाने पूर्ण करायची आहेत. प्रत्येक विधानासाठी 1 गुण असणार आहे. असे 5 विधानांचे 5 गुण तुम्ही सहजपणे मिळवू शकता. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलचे सर्वच व्हिडिओज ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनला क्लिक करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि लाईक कराच, कारण लाईक करण्यासाठी कोणतेही पैसे खर्च होत नाहीत. त्यामुळं बिनधास्तपणे लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, गरजू विद्यार्थ्यांमध्ये शक्य तेवढ्या प्रमाणात शेअर करा. काही अडचण असेल, काही सजेशन असेल, काही इन्फॉर्मेशन असेल किंवा रिप्लाय द्यायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट टिल द एंड शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू. थँक्स अ लॉट.